ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा जमीन फसवणूक प्रकरणी न्याय मिळत नसल्याने एकोणीस ऑक्टोबरपासून न्याय मिळेपर्यंत वावंजे येथील नामदेव गोंधळी यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय पनवेल जवळ आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे पनवेल तालुक्यातील वावंजे येथील शेतकरी नामदेव गोंधळी व त्यांचे काका परशुराम गोंधळी यांच्या जमीन विक्री प्रकरणात झालेल्या फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे या जमीन विक्री प्रकरणातील दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याच्या हेतूने नामदेव गोंधळी हे सातत्यपूर्ण पद्धतीने लढा देत आहेत सरकार दरबारी प्रत्येक पातळीवर त्यांच्या पदरात केवळ आश्वासनेच पडली आहेत कोणत्याही स्वरूपाचा न्याय मिळत नसल्याने नामदेव गोंधळी यांनी आता आरपारची लढाई सुरू केली आहे एकोणीस ऑक्टोबर पासून पनवेल मध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात त्यांनी आमरण उपोषण सुरू केले असून संपूर्ण मान्य झाल्याशिवाय न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे त्यांनी म्हटले आहे यापूर्वी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे जमीन फसवणूक प्रकरण उघडकीस आणले त्यांनी शासकीय दरबारी उंबरटे झिजवले कायम संघर्ष करून देखील अद्याप ही नामदेव गोंधळी यांना कोणत्याही स्वरूपाचा न्याय मिळाला नाही त्यामुळे एकोणीस ऑक्टोबर रोजी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे दोषी अधिकारी कर्मचारी तसेच जमीन विक्रीत फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नामदेव गोंधळी यांनी यावेळी केली आहे